नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। सेल्वासा आणि दमण येथील अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनास महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क विभाग डहाणू आणि विशेष कृती दल यांनी संयुक्त कारवाई करून पकडलंय। जव्हार तालुक्यातील जामसर येथे गुरुवारी पहाटे 4 वाजता ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत दारू आणि वाहन असा एकूण 15,87,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दरम्यान अंधाराचा फायदा घेत वाहन चालक फरार झालाय। मिळालेल्या माहितीनुसार डहाणू उत्पादक शुल्क विभागाचे महेंद्र पाडवी आणि देवीदास सोमवंशी यांना अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार या विभागाचे पोलीस निरीक्षक महेश घनशेट्टी यांनी विशेष कृती दल आणि वायू दल यांना पाचारण करून जामसर येथे सापळा रचला होता। गुरुवारी पहाटे 3:30 वाजता एक पिकअप वाहन आले। दोन्ही दलातील जवानांनी वाहनाचा पाठलाग करून वाहनाला अडवले, मात्र यावेळी वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन वाहन सोडून फरार झाला। तर या वाहनाची तपासणी केली असता वाहनात पहिले फास्ट फूड पास्ताचे 120 बॉक्स होते, मात्र त्यामागे विविध ब्रँडचे दारूचे जवळपास 150 बॉक्स आढळून आले। जव्हार तालुक्यात प्रथमच उत्पादक शुल्क विभागाने इतकी मोठी कारवाई करून लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय। 31 डिसेंबर जवळ आल्यामुळे जिल्ह्याच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतूक होत असते। महाराष्ट्र राज्य उत्पादक शुल्क विभागाने महसूल बुडवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक नेमले आहे। त्यानुसार आम्ही ही कारवाई केली आहे अशी प्रतिक्रिया डहाणू उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक महेश घनशेट्टी यांनी दिली आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।